आज आपण महिला दिन साजरा करण्याकरिता इथे एकत्रित झालेले आहोत. सर्वप्रथम मी माझ्या महिला भगिनींना मी महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. ज्याला ज्याला स्त्रीमधील ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊच्या शिरपा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ध्यानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला, सीतेचा राम झाला. तर स्त्री म्हणजेच काय? स्त्री म्हणजे जगदाती, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा, स्त्री म्हणजेच घराचे घरपण, स्त्री म्हणजेच महान कार्य आणि अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुद्रा. आज 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन. महिला दिनाची खरी सुरुवात ही अमेरिकेमध्ये 1908 साली झाली. 1908 मध्ये सर्व स्त्रियांनी मिळून एक संघर्ष केला. न्यूयॉर्कमध्ये कपड्याचे कारखान्यात काम करीत असताना काम जास्त पण मजुरी कमी या कारणामुळे त्यांनी लढा उभारला. हा जो संघर्ष केला आपल्या अधिकाराबाबत तो जगाच्या इतिहासातील पहिला संघर्ष मानला जातो. त्यानंतर 1910 मध्ये सर्व महिला प्रतिनिधी क्लारा जे डी यांनी सुचविल्याप्रमाणे या दिवसाला जागतिक महिला दिन म्हणून मान्यता मिळाली आणि तेव्हापासून हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आज आपल्याला जिकडे तिकडे बघायला मिळते की स्त्री ही सुरक्षित आहे का? स्त्री ही कुठल्याही प्रकारे सुरक्षित नाही. तिच्यावर होणारे अन्याय, अत्याचार, लैंगिक शोषण इत्यादी आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये कुठल्याही प्रकारे आपल्याला स्त्री सुरक्षित दिसून येत नाही. अत्याचार करणाऱ्याने हे तर लक्ष घ्यायला हवे की आज कुणाची तरी बहीण आहे, कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी मुलगी आहे. स्त्री पुरुष समानता ही तत्परतेने अगदी बाळगायला हवे, जेणेकरून कोणत्याही स्त्रीवर अत्याचार होणार नाही आणि कोणत्याही स्त्रीला छळले जाणार नाही. मी गेल्या काही वर्षापासून समाज कार्य करीत आहे. ते जिल्हापेठमध्ये आमचे एक छोटंसं स्टडी सेंटर आहे. त्याद्वारे मी मुलांना ड्रॉईंग, स्किपिंग अशा विविध ॲक्टिव्हिटी त्यांना शिकवित असते. किंवा त्यांच्या जसे काही त्यांचे इव्हेंट झाले तर त्यांना बाहेर घेऊन जाते. माझे एक छोटंसं शॉपसुद्धा आहे, ते घर सांभाळते, स्वतःचे शॉपसुद्धा दिवसभर सांभाळते आणि संध्याकाळी स्टडी सेंटरसुद्धा सांभाळते. मी घर दुकान आणि स्टडी सेंटर सांभाळून मी कुठल्याही प्रकारची ती मार्गदर्शनाची अपेक्षा न करता मी स्व आनंदाने आणि मला यामध्ये खूप अभिमान वाटतो करण्यामध्ये आणि मला खूप आनंद वाटतो. मी तुम्हाला एका छोट्याशा मुलीची आणि तिच्या आजीची गोष्ट सांगते. ती मुलगी आपल्या आजीला विचारते की स्त्री म्हणजेच काय असते. तर ती छोटीशी मुलगी आपल्या आजीला म्हणते, ती आजी आपल्या नातीला म्हणते की स्त्री म्हणजेच काय वेगळं असते. ती पण एक मनुष्य असते, तिला पण तिचे आयुष्य असते. तुडवली तर नागी नसते.